सरकार असताना तुम्हाला काही जमलं नाही. आज दुसरा एक प्रश्न विचारला जातो की 15 वर्षामध्ये मी काय केलं. माझं जाहीर आव्हान राष्ट्रवादीचे आतापर्यंत होऊन गेलेले जेवढे खासदार आहेत, किंबहुना आता सध्याच्या हयातीमध्ये जे 4 खासदार आहेत त्यांचे, त्या 4 खासदारांच्या कामाची टोटल मी माझ्या एकट्या कामाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. तुम्हाला 100% सांगतो, सगळ्यात जास्त कामं केली आहे. 14,500 कोटी रुपयाची कामं फक्त 4.5 वर्षामध्ये झाली. पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये मी आपल्याला अजून सांगेल, UPA 1 आणि UPA 2 काळामध्ये 10 वर्षामध्ये प्रत्येक वर्षाच्या रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये पुणे नाशिक रेल्वेची मागणी मी करत होतो. दुर्दैवाने काँग्रेसचं सरकार असल्यामुळे आम्हाला कधी यश आलं नाही. ते यश मला 2016 या एनडीए सरकारच्या काळामध्ये आलं. 2016 7,500 कोटी रुपयाचा सगळ्यात अत्याधुनिक प्रकल्प मंजूर केलाय तो पुणे नाशिक रेल्वेचा. आता एवढी हुशार लोक डोक्यावर पडली. 2016 मंजूर झालेला रेल्वे प्रकल्प त्यांना 2018 रेल्वे ट्रॅकवर धावायला पाहिजे अगदी 2 वर्षामध्ये. पण मी आपल्याला आवर्जून सांगेल, रेल्वे प्रकल्प होणार ह्या माझ्या 74 मध्ये चौकार मारल्यानंतर 100% पूर्ण होणार याची मी आपल्याला खात्री देतो. बरेच प्रश्न आहेत, राजकारणावर मी नंतर बोले. मोबाईल गाड्यांचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, विमानतळाचा असेल. 1.5 महिन्यात बरेचशी बॅटिंग करायची अजून बरंच आहे. आज आपल्याला एक विचार ऐकायचे, पण ते नितीनजी पानगुडे पाटलांचे ऐकायचे. पण मी आपल्याला अजून सांगेन, मी गेल्या 15 वर्षामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे ह्या जनतेची या लोकसभा मतदारसंघाची सेवा केली. 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 1 रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर झाला नाही. 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठलाही कुणाशी कधी वाईट वाटलं, यांचं गेम केला, त्याला कुठं आतमध्ये बसवलं, याला मारलं, याला काय केलं, अशा प्रकारे जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंपरा आहे त्याच्यामध्ये एक सुद्धा आरोप किंवा एक सुद्धा प्रत्यारोप माझ्यावर होऊ शकत नाही, अशा प्रकारची कारकिर्द माझी राहिलेली आहे. 15 वर्ष घरोघरी मी लोकांच्या गोरगरिबांच्या घरोघरी सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सगळ्यात जास्त दांडगा लोकसंपर्क असलेला मी खासदार आहे. अगदी जुन्नरमध्ये आदिवासी भागात असेल, 1.5 किलोमीटर डोंगर चढून वाड्या रस्त्यावर जाऊन तिथं लोकांना पाणी पोहोचवलं. पूर्वी खेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार असताना भोर तालुक्यामध्ये मावळ मोशी तालुक्यामध्ये तिथं सुद्धा डोंगरावर जाऊन लोकांच्या घरोघरी त्यांच्या समस्या समजून घेण्याचं काम केलंय. आणि ह्या विश्वासाच्या जोरावर, ह्या विश्वासाच्या नात्यावर लोकांनी मला निवडून दिले आणि ह्या वेळेला सुद्धा मला पूर्ण खात्री आहे सर्वाधिक जास्त मताधिक्याने ह्या वेळेला मला लोक आशीर्वाद देतील अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जास्त काही न बोलता मी पानगडे पाटलांना जास्त बोलण्याची संधी मिळावी म्हणून मी या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो. परंतु जात आता एवढं सांगेन, आज आमच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वांनी एक चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. अगदी कमी वेळामध्ये, म्हणजे अगदी जुन्नरचे तालुका प्रमुख असतील, आंबेगाव असेल, खेड, शिरूर, हांगली सगळ्यांच आणि भोसरी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून जवळजवळ 242 गाड्या, 452 टू व्हीलर अशी रॅली काढत काढत संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरून या ठिकाणी आलं आणि हे करत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागलं. मी जाताना एवढं सांगेन की आता आपल्याला 42 दिवस बाकी आहे. आपण गाफील राहता कामा नाही, उमेदवार सोपा आहे हे सगळं ठीक आहे, परंतु आपल्याला आपल्या परीने ज्या मेहनत करतो आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये त्याचपेक्षा जास्त मेहनत ह्या वेळेला करायची एवढीच या ठिकाणी विनंती करून सांगतो. धन्यवाद. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.